पानापूर गावात भोलू नावाचा एक गरीब माणूस आपल्या बायको विमला सोबत राहत असतो, जो खूपच भोळा भाळा आणि साधा माणूस असतो। भोलू त्याच गावात लोकांच्या घरी जाऊन भांडी आणि झाडू पोछा करत असतो। एकदा भोलू त्याच गावातल्या सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलच्या इथून जात असतो, तेव्हा तो हॉस्पिटलच्या बाहेर लागलेली एक पाटी वाचतो, ज्याच्यावर लिहिलेलं असतं का तिथे एका गुरख्याची गरज असते। जर कोणाला गुरख्याची नोकरी तिथे करायची असेल तर त्यांनी तिथे जाऊन डॉक्टर रमेशला भेटावं। अरे वा, ही तर खूपच चांगली नोकरी आहे। चल, मी डॉक्टर रमेशला जाऊन भेटतो आणि त्यांना सांगतो की ही चौकीदारची नोकरी मलाच द्यावी म्हणून। भोलू सरळ त्या हॉस्पिटलच्या आत जातो आणि डॉक्टर रमेशचा पत्ता विचारून त्यांना भेटायला आत जातो। आत डॉक्टर रमेश आणि डॉक्टर दर्पेश बसलेले असतात। नमस्ते साहेब, बरं तुम्ही कोण आहात? माझं नाव भोलू आहे, मी ह्याच गावात राहतो। मी हॉस्पिटलच्या बाहेर एक बोर्ड वाचला की तुम्हाला एका वॉचमॅनची आवश्यकता आहे, काय तुम्ही मला ती नोकरी देऊ शकता? या आधी कधी तुम्ही वॉचमॅनचा जॉब केला आहे का? नाही साहेब, मी तर या गावात लोकांच्या घरी जाऊन साफसफाईचं काम करत असतो। मी आत्तापर्यंत वॉचमॅनची नोकरी नाही केली आहे, पण मी वॉचमॅनची नोकरी खूप चांगल्या प्रकारे करू शकतो जर तुम्ही मला संधी दिलीत तर। बरं ठीक आहे, तुम्हाला नोकरी देण्यात येते, पण तुम्हाला या हॉस्पिटलमध्ये रात्रीची वॉचमॅनकी करावी लागेल। रात्रभर हॉस्पिटलच्या गेटवर उभं राहून येणाऱ्या जाण्यावर लक्ष ठेवावं लागेल। ठीक आहे साहेब, मी तयार आहे। तर ठीक आहे, आज रात्रीपासून तुम्ही जॉईन करा। डॉक्टर रमेश, या व्यक्तीने या आधीच कधीच वॉचमॅनचं काम केलेलं नाही आहे। जर याच्याकडून रात्रीच्या वेळेस काही लापरवाही झाली तर आपल्या हॉस्पिटलमध्ये खूप सारे पेशंट राहतात, खरं तर त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे। डॉक्टर दर्पेश, जेव्हा व्यक्ती एखादं काम पहिल्यांदा करत असतो तर तो ते अगदी मन लावून हृदयापासून करत असतो। तुम्ही जा भोलू भाऊ, आणि आज रात्रीपासूनच तुम्ही या हॉस्पिटलमध्ये वॉचमॅनची नोकरी जॉईन करून घ्या। भोलू हे ऐकून खूप खुश होतो। मग तो घरी येऊन आपल्या बायको विमलाला सगळं येऊन व्यवस्थित सांगतो। हे ऐकून विमला पण खूप खुश होते। बघता बघता रात्र होते। आता भोलू हॉस्पिटलच्या बाहेर गुरखा बनून उभा आहे आणि आपल्या नोकरीचा पहिला दिवस सुरू करतो। आता बिचारा भोलूला हे कुठे माहीत होतं की ही नोकरी त्याच्या आयुष्यात कशा खतरनाक गोष्टी आणणार आहे। मध्यरात्र व्हायला आली तेव्हाच अचानक भोलूला हॉस्पिटलच्या बाहेर लहान मुलांच्या रडण्याचा आवाज यायला लागला। हे ऐकून भोलू धावत हॉस्पिटलच्या भिंतीच्या इथे जातो। तेव्हा तो तिथे बघतो की दोन लोक त्या लहान बाळाला चोरी करून हॉस्पिटलमधनं घेऊन जातात। हे बघून भोलू त्या दोघांना गच्च पकडतो। ए, कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही आणि या मुलाला कुठे घेऊन जाताय? भोलू बघतो की त्या दोघांमधला एक तर डॉक्टर दर्पेश असतो, तो तर त्या हॉस्पिटलचा डॉक्टर असतो, जो रोज रात्री आपल्याच हॉस्पिटल मधल्या लहान बाळांची चोरी करत असतो आणि त्यांना विकतो। डॉक्टर दर्पेश जेव्हा भोलूला बघतो, पियुष, भोलूने आपल्याला मुलाला चोरताना पाहिलंय। डॉक्टर साहेब, तुम्हीच आपल्या हॉस्पिटल मधून लहान मुलांना चोरता? हा भोलू सगळ्यांना आपलं खरं खोटं सांगून टाकेल। आता आपण खरंच फसलोय डॉक्टर दर्पेश। पियुष, हा भोलू इतर कुणाला आपल्याबद्दल काही सांगण्याआधी त्याचा जीव घेऊन टाक। त्याच वेळेस डॉक्टर दर्पेश आणि पियुष दोघ पण भोलूला ठार मारतात आणि त्याच्या शरीराला त्या जंगलात टाकून देतात। त्याच वेळेस अचानक तो भोलू एक खतरनाक भूत बनतो। त्यानंतर भोलूचं शरीर उभं राहतं। बघता बघता तो दिवस जातो। दुसऱ्या दिवशी रात्री जेव्हा डॉक्टर दर्पेश आणि पियुष हॉस्पिटलकडे येत असतात तेव्हा ते लांबनं बघतात की तोच भोलू ज्याला या दोघांनी काल रात्री मारलं होतं तो हॉस्पिटलच्या गेटवर कुरखा बनून उभा आहे। हे बघून दोघं चक्रावून जातात।
अरे बाप रे पियुष, ते बघ गेट वर तर भोलू उभा आहे, ज्याला आपण काल रात्री मारून टाकलं होतं, पण हा जिवंत कसा झाला? कदाचित हा भूत तर नाहीये. अरे भूत वगैरे काही नसतं रे. अरे मग त्या भोलूचं मृत्यू शरीर जिवंत कसं काय झालं? मी तर काल रात्री खूप वेळा चेक केलं होतं, हा बोलू तर खरंच मेला होता. मग हा आता जिवंत कसा काय उभा आहे इथे? मला तर खूप भीती वाटते, निघा इथून. तेव्हा हॉस्पिटल जवळ काही लोक येतात, हे बघून तो भोलू भूत त्या सगळ्यांना तिथेच मारून टाकतो. आणि त्या सगळ्यांच्या शरीराला तो तिथेच हॉस्पिटलच्या बाहेर फेकून देतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा डॉक्टर रमेश त्या सगळ्यांच्या शरीराला बघतात, तेव्हा कावरे बावरे होतात. अरे अरे हे काय झालं? कोणी मारलं या सगळ्यांना? हे सगळे तर मेलेत. काय झालं डॉक्टर दर्पेश, तुम्ही एवढे घाबरत का आहात? अरे या सगळ्यांना त्या भोलू वॉचमॅननी मारलेला आहे, ज्याला तुम्ही कामावर ठेवलं होतं त्यानेच. हे कसं बोलता आहात डॉक्टर तुम्ही? तो कसा काय कुणाला मारू शकतो? तो खूपच साधा आणि भोळा व्यक्ती होता. डॉक्टर रमेश, असं वाटतंय तो भोलू आहे ना भूत होता, तो एखादा साधारण व्यक्ती नव्हता. काल रात्री जेव्हा मी माझ्या घरी चाललो होता, तेव्हा मी पाहिलं की तो हॉस्पिटलमध्ये काहीतरी वेगवेगळ्या विचित्र गोष्टी करत होता. त्याला विचारलं तर तो मग मला म्हणाला, निघून जा इथून, नाहीतर मी तुझा इथेच मुर्दा पाडेन. हे ऐकून मी तर घाबरलो आणि मी विचार केला ही गोष्ट मी तुम्हाला आज सकाळी सांगेन, पण इथे येऊन पाहिलं तर आता हे सगळं झालेलं आहे. हे काय मूर्खासारखा बडबडतो आहेस तू? तुम्ही एका चांगल्या व्यक्तीवर असे आरोप कसे काय लावू शकता? रमेश, गोलू एक जिवंत लाश आहे, मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. असं असेल तर चला चला त्याच्या घरी जाऊन बघूया. सगळे भोलूच्या घरी येतात, पण तिथे त्यांना समजतं की भोलू तर 2 दिवसापासून घरीच नाही आलाय, म्हणून ते तिथून निघून जातात. बघता बघता पुन्हा रात्र होते, तेव्हा अचानक त्याच भोलूचं भूत पुन्हा त्या हॉस्पिटलच्या बाहेर येऊन तिथे गुरख्याच्या जागेवर उभं राहतं. हे बघून सगळे चक्रावून जातात. मग सगळे त्याच्या पाशी येतात. भोलू भोलू, या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की काल रात्री हॉस्पिटलमध्ये जी घटना घडली आहे, या सगळ्यांचा जबाबदार तू आहेस, तू या सगळ्या लोकांना मारलेला आहेस. यांचं हे सुद्धा म्हणणं आहे की तू मनुष्य नाही, एखादी जिवंत लाश आहेस, कोणी भूत आहेस. भोलू भूत हे ऐकून काहीच बोलत नाही, तिथेच खाली बसतो. पाहिलं डॉक्टर, जर याने खून केला असता किंवा जिद्द लाश किंवा भूत असता, तर हा माझ्या गोष्टी ऐकून माझ्यावर हमला केला असता किंवा इथून पळून गेला असता, पण हा इथेच बसला आहे. उगवच तुम्ही याच्यावर खूप मोठा आरोप लावत आहात. हा भूत किंवा जिंदा लाश नाहीये, हा व्यक्तीच आहे आपल्यासारखा. अरे तुम्ही माझ्या गोष्टीवर विश्वास का नाही ठेवत आहात डॉक्टर रमेश? हा भोलू नाही, त्याची जिवंत लाश आहे. आम्ही त्या रात्री हॉस्पिटलमधून मुलं पळवत होतो, तेव्हाच या भोलूने आम्हाला पकडलं होतं आणि आम्ही स्वतःच या भोलूचा जीव घेतला होता आणि त्याची बॉडी मग त्या जंगलात फेकून दिली होती. मग हा इथे जिवंत कसा उभा आहे? हे ऐकून डॉक्टर रमेश आणि सगळेच चक्रावून जातात. हे बोलून डॉक्टर दर्पेशच चक्रावतो, तेव्हा भोलूच्या शरीरातलं ते भूत त्याच्या खऱ्या अवतारात येत. हीच गोष्ट मला तुझ्या तोंडून ऐकायची होती. आता मी तुला जिवंत नाही सोडणार. भोलू भोलू यांना सोडून दे, आपण याला पोलिसांच्या हवाले देऊ, कायदा यांना शिक्षा देईल. नाही साहेब, माणसांच्या अदालत मध्ये कानून शिक्षा देतो आणि आमच्या न्याय व्यवस्थेमध्ये आम्ही स्वतःच शिक्षा देतो. हे घाणेरडे लोक हॉस्पिटल मधून लहान मुलं चोरायचं काम करतात, याची शिक्षा तर मीच यांना देणार. आणि मग भोलू भूत त्या दोघांनाही ठार मारून टाकतो. साहेब, तुम्हाला मला घाबरायची गरज नाहीये,
आता मी नेहमी या हॉस्पिटलची रक्षा करत राहीन लक्षात ठेवा। आणि त्या काळ्या रात्रीला ज्या लोकांना मी मारलं होतं, खरं तर ते व्यक्ती नव्हते, ते माझे सहकारी भूतच होते, जे ह्या लोकांचं खरंपण उघड पाडण्यासाठी माझी मदत करत होते। हे ऐकून डॉक्टर रमेश चक्रावून जातात। सगळ्यांना भोलू भूताचा गर्व वाटतो। तेव्हापासून आजपर्यंत भोलू भूत बनून तिथे त्या हॉस्पिटलची गुरखागिरी करतो। तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। धन्यवाद।